Morning, everybody. Okay, आप सब क्वेश्चन समझकर मैं आज की क्लास शुरू करें। कल हम क्या सीखे थे? प्रीवियस क्लास में हम पत्र लेकर कैसे लिखना, लेटर राइटिंग सीखे थे ना? कैसे लेटर सीखेंगे आप सब? मुझे एक लेटर लिखो, देखेंगे। ओके, आज आपको एक प्रश्न, आप तो ढेर सारे सो मेनी वर्ड्स देते हैं, सो मेनी एनिमल्स देते हैं। कौन कौन से देखे हैं अंदाज से? लायन देखे हैं, बर्ड, लायन, टाइगर, बी, डी, बर्ड में कोयल, पैरट, स्पैरो और सभी देखे हैं। ओके, आप सभी देखे हैं, पर कुछ एनिमल्स और बर्ड्स का वॉइस आप सुने क्या? और वो कौन से कैसे बातचीत करते हैं? उनका कौन कौन के सीजन में कौन कौन की एक एक टाइप के वॉइस होता है? अब हमें दुख होता रोने का और खुश होता हंसने का और गुस्सा आए तो क्या करेंगे? सौंदो चिल्लाने का छोटी दिखता है ना? ऐसे हमारा सोई वास है, वैसे ही ये बर्ड्स और एनिमल्स का भी वास करता है। उनका दुख होने से अलग, खुश होने से, कोई मिलने का, कोई आया तो ऐसे सो में नहीं रहता है। हम जस्ट उनका आवाज देखेंगे। आपका कुत्ता का और कोयल का, पैरट का, लायन का और एलिफेंट का सभी से वॉइस को गर्जन करते हैं ना, सभी ये सुन के देखो। आज और अलग पशु पक्षियों का वॉइस सुनेंगे। क्या कहते हैं उसे? हाँ, बोलिया। क्या है? पशु पक्षियों का बोलिया। बोलिया आज हम देखेंगे कैसे है बोलिया। बोलिया मीन्स क्या है? बोलिया, बोलिया को हम क्या कहते हैं? साउंड। साउंड कैसी है बोलिया? पशु पक्षियों की बोलियां, साउंड्स प्रोसेडेड बाय एनिमल्स का वर्ड्स। हम बस पैरों का देखे हैं, आपको पैरों का देखे हैं, कोयल का देखे हैं, कोयल कुकू और एनिमल्स में एलिफेंट का देखे हैं, टाइगर का देखे हैं और लायन का देखे हैं, बी का, डी का, सब का देखे और देखे कुछ डाक कैसे हैं। डाक कैसे भो भो करते हैं ना? क्या करते हैं? भो 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 कैसे वॉकिंग, क्या करते हैं? वॉकिंग भो भो, ये क्या करते हैं? वॉकिंग। ओके, कोई आए तो जोर से ऐसा आवाज आता है और कोई उसका प्यार करने वाला आए तो कहते हैं और कोई दूसरा अलग मेंबर अलग कुत्ता आए तो जोर से डर के पीछे जाते बोलते हैं। कोई उसका बहुत प्यार होने से कौन
अभी उसे काना भूख लग रहा है, खाना देना है। ऐसा करता वो हमारे पीछे आगे पीछे चलता रहता है, पीता रहता है। किसका? ये सब है। और गोट का क्या है? गोट का है, गोट का है क्या? क्या गोट है? ब्लेडिंग, ब्लेडिंग करते हैं। क्या करते हैं? ब्लेडिंग। ये गोट का भी उसे गोट का क्या करते हैं? और उसका भी कोई नाम मिलने से, कोई घबराने से प्यार हो के रहता, अकेले पड़ जाता। वो बहुत ग्रुप में जाता था, है ना? वो अकेले से जो इधर उधर देखे वो समझ अलग रहता है, है ना? चलो साफ साफ ही देखे हैं ना कि डॉगी का कैसे है। आपको डॉगी का है पता? डॉगी का हॉबी, हॉबी करते हैं। ये
कोपिंग कॉफी उठाते हैं। ये ना ये तो छोटे बच्चे को अपने पेट में रखने को बाते हैं, वो आवाज अलग अलग रहते हैं। देखो चिल्ड्रंस, ये मुझे आपको बहुत सारे पता है, आपको याद भी रहता है। मुझे तो एक छोटा एक एक नहीं ना एनिमल और बर्ड्स मिलके आपको बता रहे हैं, क्योंकि आपको बहुत सारे का पता है और वो पता नहीं सुनिए आपको थोड़ा अलग आपको नस्ल सिखा दीजिए। मैं देखो ये जनरली आपको मिलते मिलते रहते हैं ये सभी ये एनिमल्स और बर्ड्स। ये आपको आवाज ध्यान रखना है, क्योंकि ये और ये डॉग को नाक को कैसे घूमता है, ये ब्रॉकिंग खाता है ब्रॉकिंग। अब ये मुझे पता नहीं ऐसा नहीं करना। चलो चलो सही करता है, मैंने एक बार बोल दी। डॉग डॉग अंदर नाई नाई साउथ ब्रांड ಇದು ವಾಕಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದು ಬೋಗಳೋದಕ್ಕೆ ವಾಕಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಬಹಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ಪ್ರಾಣಿ. ತನ್ನ ಸ್ನೇಹಿತರು ಬಂದಾಗ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಸಾಕೋದವರು ಮಾಲೀಕರು ಬಂದಾಗ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಯ ಆದಾಗ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಕಳೆದು ಬಂದಾಗ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತೆ. ಕ್ಯಾಟ್ ಬೆಕ್ಕು ಬೆಕ್ಕು ಇದು ಸಹ ಸಾಕು ಪ್ರಾಣಿ. ಇದು ಮ್ಯಾವ್ ಮ್ಯಾವ್ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿದಾಗ ಅದು ಪ್ರೀತಿ ಕಂಡಾಗ ಅದು ಸೌಂಡ್ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಮೇಕ್ ಮೇಕೆ ಬ್ರೀತಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮ್ಯಾವ್ ಮೇ ಮೇ ಅಂತ ಕರೆಯುತ್ತೆ. ಮೇ ಮೇ ಅಂತ ಅದು ತನ್ನ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ ಅದು ಹೋಗೋದು, ಅದು ಗ್ರೂಪ್ ಬಿಟ್ಟಾಗ ಹೆರಿಗೆಯಿಂದ ಜೋರು ಸೌಂಡ್ ಬರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಡಾಂಕಿ ಡಾಂಕಿ ಏನಿದೆ ಸಿಪು ಸಿಪು ಸಿ ಸಿ ಸಿಪು ಸಿ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಹೋಗೋದೇ ಚೇಂಜ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅದು ಸಹ ಭಾರವನ್ನು ಹೋಗೋಕ್ಕೆ ನಾವು ಅದನ್ನು ಬಳಸ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಕ್ರೌ ಹಾಗೆ ಕಾವ್ ಕಾವ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ತನ್ನ ಗೆಳೆಯರನ್ನ ಊಟ ಸಿಕ್ಕಾಗ ತನ್ನ ಗೆಳೆಯರ ಬಳಗದ ಜೊತೆ ಅದು ಊಟ ತಿನ್ನುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಅದು ಚೀಯ ಚೀನಿ ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಹೂಲ್ ಹೂಲ್ ಅಂದರೆ ಗೋಬೆ ಹೂವೆ ರಾತ್ರಿ ಮಾತ್ರ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ ಅದು ಹೋಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಕೋಳಿ ಕುಕ್ಕು ಕೂ ಗಂಡು ಕೋಳಿ ಸೌಂಡ್ ಕೊಕ್ಕ ಹೆಣ್ಣು ಕೋಳಿ ಸೌಂಡ್ ಕುಕ್ಕು ಕುಕ್ಕು ಇಷ್ಟೇ ಹೆಣ್ಣು ಸೌಂಡ್. ಅದೇ ರೀತಿ ಶ್ವಾ ಕುಹಾ ಕುಹಾ ಅಂತ ಹೋಗುತ್ತೆ ಅದು ಅದಕ್ಕೆ ರೈತರ ಹಾಪಿಂಗ್ ಹಾಪಿಂಗ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಆ ಇದು ಸಹ ಬೇಟೆ ಸಿಕ್ಕಾಗ ಅದು ಯಾರಾದರೂ ನನ್ನ ಹಿಡಿತಾರೆ ಅಂತ ಬಂದಾಗ ಅದೊಂದು ಸೌಂಡ್ ಯಾರು ಇಲ್ಲ ಉಪಾಯ ಮಾಡಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ಡಾಂಕಿ ಡಾಂಕಿ ಕೋಪು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗುತ್ತೆ ಅದು ಹೌಲಿಂಗ್ ಹೌಲಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ತನ್ನ ಮರಿನ ಹೊಟ್ಟೆಲಿ ಇಟ್ಕೊಂಡೇ ಸಾಕುತ್ತೆ. ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಬರೀ ಜಿಗಿತಾ ಇದೆ ತನ್ನ ಸೌಂಡನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. ಆಟ ಆಡುವಾಗ ಒಂದು ಸೌಂಡು ಇದು ಊಟ ಕೇಳುವಾಗ ಒಂದು ಸೌಂಡು ಇದಕ್ಕೆ ಹೊಟ್ಟೆ ಹಸ್ತಾರ ಇದು ಬಳಗ ಸೇರಿಸುವಾಗ ಒಂದು ಸೌಂಡ್. ಮಕ್ಕಳ ಈ ಥರ ನಾವು ಸೌಂಡ್ಗಳನ್ನು ಅರ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮಗೆ ಪ್ರಾಣಿಗಳು ನೋಡ್ತೇನೆ ಆಗಿದೆ ಪ್ರಾಣಿ ಅಂತ ಹೇಳೋಷ್ಟು ಜ್ಞಾನ ನಮಗೆ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಮನುಷ್ಯರು ನಮಗೆ ಅಳು ಬಂದಾಗ ಒಂದು ನಗು ಬಂದಾಗ ಒಂದು ಊಟ ಬೇಕಾದ ಒಂದು ಸಿಟ್ಟು ಬಂದಾಗ ಆಮೇಲೆ ನಮಗೆ ಅಹಂಕಾರ ಬಂದಾಗ ದರ್ಪದಿಂದ ಇದೇ ರೀತಿ ನಾವು ನಾನಾ ರೀತಿಯ ಸೌಂದರ್ಯ ನಾವು